अचार आले की अचार कंटलं नाही काटलं हे एवढे निघालेत. मस्त इकडचं वातावरण खूप छान आहे. पनीर टिक्का आणि पराठा. तुम्हाला खायचं ना, तुमचा बर्थडे आहे ना. वयाच्या आधी झाली, आता काय करायचं. आमच्याकडे बघा, सकाळी सकाळी आता चूल पेटवले, चहा पितोय बसून. हा बघा, कुणाल पायाला शेक घेतोय. सकाळी मला वाटतं 6:30-7:45 वाजले असतील. कमी झालं का रे, सुजन झालंय ना आता, जरा झालंय कमी. कशाला एवढं उठून लवकर करायचं काय. 5:05 म्हणजे काय लवकर उशीर झाला का, लवकरच झालं ते. 5:00 म्हणजे उशीर लवकर नाही झाला, बरोबर झाला टाइम. मला तू रात्री 2:00 झोपाव, 3:00 झोपाव, मी सकाळी 5:00 उठ. त्याच्यानंतर झोपू शकत नाही. एकदा आवाज आला ना चिकचिक, पक्ष्या विक्षा नाही त्याचा काय उजाडलेला, तर तुझा आवाज आला चिकचिक, मला लेट झोपलो असेल, मग ना झोपू नाही. आंघोळ पण लवकर करायची ना. मग आंघोळ काय आता करणार, आंघोळ झाली, आंघोळ ते कालपासून 2 दिवस झाले होते ना, तर आंघोळ तर उशिराच असायची. झाडांना पाणी घालून घ्या बाबा. नाही बाबा, झाडांना पाणी घालायला पाहिजे, पाऊस नाही पडला किती दिवस झाले. आज घालूया थोडं थोडं. हा, अर्ध आता घालूया, अर्ध संध्याकाळी घालूया. चलो बाबा, चाय पिऊन घेतो. धुकं वगैरे कमी आहे बघा. कधी पडणार पाऊस? कालपासून पाऊस पडणार, पाऊस पडणार वाट बघतोय. कुठे पाऊस पडतो? आज झाडांना पाणी घालायचं काम बघा चालू झालंय आमच्याकडे, कारण पाऊस नाही आहे बरेच दिवस झाले. तर झाडांची माती जी आहे ना, अशी सुकल्यासारखी वाटते. काल पण थोडंसं खत घालून झालंय. जीवामृत हलवलेलं, जीवामृत चला बाबा, जरा मदत करते मी पण. भाजी काढतोय बघा, थोडीशी काटलं तयार झालेत भरपूर. ही बघा, इकडे थोडी थोडी तयार झालेत ना, ते काढतो. हे बघा, ह्या साईडला आहेत. हा ना, हे बघा तुळशी काढायलाच पाहिजे आपल्या साईडला. नको राहू दे, आपोआप रुजलेले आहेत, ते कशाला काढायच्या. ते लावायला पाहिजे आपल्याला, तिथे आपल्याला भरपूर समोर इथे असू देत ना, चांगली गोष्ट आहे. मला चष्मा दिलाय ना देवानी, त्याच्यामुळे मला पटकन दिसत नाही ना. काय आणि मग अशी तिकडचा मी काढला तो चार. तुझं लक्ष ना, तेव्हा मी काढला तिकडचा. आता चार आले की नाही चार. मी पण काढले. नाही नाही, नजर कशी डबल डबल फिरवायची. एकदा तुझी नजर फिरली ना, का दुसऱ्यांदा माझी नजर फिरवायची. तुझी नजर तो तिथे कुठे काढा बाबा, मी पण शोधते. तर दुसऱ्याला पण आपण टाकूया, जीवामृत टाकूया. जसे ह्या वेळेला टाकलं, जीवामृत टाकशील मग ठेवशील कुठे? काय नाही, कोणतरी द्यायला होईल. आता हे आपल्या घर आपल्या रिया बियाला देऊन टाकायचं. काय खातात काटल्याची भाजी, पण त्यांना कसं ते माणसं जास्त ना, त्यांना प्रमाण जास्त लागतं. मग ते एवढीशी बनवून कसं चालेल, जास्त झाले का मग ते बनवू शकते ना ती भाजी. 10 माणसं आहेत, ते 10 माणसांना त्यांना 1 किलो घेणार तेव्हा ती भाजी होणार. शेंगा काढूया. कशा लांब लांब झाले हे शेंगा, याचा साईज तर बघ केवढी ही तयार होईल आता याच्यामध्ये. बी काय काढूया, काढूया का ठेवूया? याच्या सगळ्यांमध्ये ही तयार होणार आता. तुला हवे बी भाजी तयारची आहे काय? बोल हे बघ, इथे पण आहे.
भाजी तयार करायची की काय? कडधान्य. कडधान्य तयार करायचं. भरपूर लागलं तरी काढूया ना. खूप सारे आहेत. ते इथे झुपकाच आहे बघ. तू काढते? हा काय इथे आहेत. काढू काय? काढा चला. इथं लागलंय काहीतरी. काढू देते का? शेंगा काढून घेत. एक एक शेंगाची साईज बघ. मोठ्या मोठ्याच काढ बाय. बाहेर बारीक नकोच काढू. हा मोठे तयार झालेच काढूया. बारीक बारीक राहू दे. खूप धरलंय तर आता ह्या आहेत त्या काढूया. नंतरच्या पायात आपण ते सुकून आहे ना कडधान्य होतं ना तसं करूया. मग भोपळा नाही आमचा धरलाय हो अजून. ही बघा केवढी भोपळ्याची वेळ झाली पण फुलं येतात आणि गळतात. फळ येऊन गळतं. एक जरी धरलाच तरी बरं झालं असं ना. भोपळ्याची भाजी ना मला खूप आवडते. त्या दिवशी पानांची भाजी केलेली. काय मस्त लागते भाजी. कुठल्या काढून टाक. काढ काढ. तिकडे पण एक आहे ह्याच्या कोवळ्या मस्त गोड लागतात ना एकदम. ते सुकलेले फांदे कटिंग करून टाक ना. येईल नवीन ते. हे सुकलेले फांदे आहेत ना. ते आता किती भरपूर दिला काकड्या तरी पण त्यांची पण एक हे असतं ना देण्याची ताकद. मग सुकायला चालली ते आता वेल आमची. नव्याने लावायला पाहिजे. परत लावूया. परत पाणी कडलं इथे. तू घे ना आंघोळ करून. मग पंख्याचा आवाज येतो. दुसरं पाणी लागला. भाजी बघा झाली काढून. ही बघा एवढी निघाली काकड्याच कोळ्या कोळ्याच काढल्या. चार आहेत. कंटलं कंटलं नाही काटलं. हे एवढी निघालेत. आणि शेंगा भरपूर निघाल्या. तो ह्या बघा अर्धा किलोच्या वर आहे. भरपूर आहेत. ही काकडी जरा ना ही खराब आहे. ही साईडला ठेवली म्हणून. थोड्या झाडांची कटिंग पण केली. किडबीड लागलेले असते ना ह्या काकड्या. अशा कोवळ्या ना खूप मस्त लागतात. एकदम गोड लागतात बोला. छान वाटतात खायला. आपण काटला लागला वाटतं बघ. साईडला करते. चला या झाडांच्या ह्याच्यामध्ये सगळं माझं काम राहिलं. काम करून घेऊया आता. काय करते? खाल्लं की नाही तुझं? कपडे 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 बाहेर जायचं ना. चला आज माझ्या बायकोचा बर्थडे आहे. म्हणजे काय जायला पाहिजे. तर कर लवकर कर जरा बाहेर जाऊया. जरा दम लागला. काय मशीन नाही लावलं ते बाहेर. आता पाऊस पडला झाला म्हणून मरू देत. परत ते धाव धाव ना त्याच्यातला हाताने लुकलेले बरे. राहली करते पावसाळी वातावरण झालंय. पाऊस पडत पण नाही. पडतोय कुठेतरी. गार वाटतंय पण. नमस्कार मित्र मैत्रिणीनो. मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. 12 सकाळचं सगळं काम होता होता आणि बाहेर जायचं आहे. सकाळपासून माझ्या मागे लागले चल चल करून. पण घरातलं बघा काम बाकी असेलला मग बाहेर जाऊ असं वाटत नाही. त्यामुळे सगळं काम मी आता करून घेतलं आणि आता तयार होते आणि निघणार. कुठे कुठे जाणार फिरायला ते बघा. समोर बसलेले आहेत. कुठे नेणार फिरायला मला? तुम्हाला जिथे जायचं तिथे. तुमचा बड्डे आहे. तुमचा दिवस आहे. मग तुम्ही बोलाल तिथे जायचं. नको आता 12 ना बघू. चला मला शेवरा देवीला आणि गांगेश्वराच्या मंदिरात तेवढं घेऊन जा. तेवढं नेलं तरी भरपूर झालं. तुम्ही निघाल त्याच्यावर. चला आता चला पटापट निघू. सर मी तयार होते. मग चला पुरण जरा लॉक कर आणि निघालो बघा. मला वाटतं 12 काहीतरी दुपारचे. पाऊस बघा भरलेला आहे. सगळ्यात आधी कुठे जायचं? शेवरा देवीला. आणि नंतर गांगेश्वराला जाऊया ना बोलते. हा नंतर पोटपूजा करायला. आता वाजले किती म्हणजे जेवायला बाहेर नेणार आहे. चला मग आज आराम मला जेवणाचा. चला हे बघा शेवरा देवीकडे आलो.
हे आमचं कुलदेवीचं मंदिर आहे इथे खाली. असं जंगलात आहे ना मंदिर हे. हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे, मला वाटतं 2-3 व्हिडिओमध्ये असेल. आपलं कुलदेवीचं मंदिर आहे, गांगेश्वराचं मंदिर आहे. बट आज चांगला दिवस आहे ते म्हणतात, सुरुवात देवीच्या पायापडूनच करूया. सगळं आता नवीन केलं आहे हे. आता पूर्वी सगळं जंगल होतं ना इथे, हे चांगलं केलं आता. पडला खाली हा मधमाशीचा पोळा. बघू दे बघू दे, खराब झाला ते, खाल्लं सुकलं ते. हे बघा थोडा मोठा पोळा. सगळं वाया गेलं ते, आपोआप पण पडतं. हे बघा, हे असं सगळं जंगल आहे, घरदाट जंगल आहे. तर हे असं पायऱ्या उतरून बघा आम्ही आलो खाली. हे तुम्हाला मगाशी म्हणाल ना, हे सगळं आता नवीन हे बांधकाम वगैरे केलेलं आहे चिऱ्यांचं. पूर्वी आम्ही ना हे बघा इकडनं यायचो, ही इकडनं वाट जंगलात ना आहे, तिथून आम्ही यायचो पहिला देवाच्या म्हणजे देवीच्या जेव्हा पाया पडायचं तेव्हा. आता हे केलं आहे त्याच्यामुळे हे बरं पडतं. आणि हे पाणी बघा, हे वाहत असतं. हे असं हे पाणी असं वरनं येतं असं. म्हणजे पाऊस जरी नसला ना तरी इथे थोडंफार तरी पाणी असतं. निसर्गाची किमया आहे ती. चला आता मला काय वरती नाही जायला भेटणार, इथे लांबूनच मी पाया पडणार. चांगलं वाटतं ना पण इथे, बरं वाटतं इथे आल्यावरती. पण ह्या पायऱ्या वर चढून जायचं, श्वास फुलून येतो एकदम. खूप मस्त आहे इकडचं वातावरण, खूप छान आहे. आमचं असतं येणं जाणं असतं अधूनमधून, कारण रस्त्यामध्येच आहे ना, इकडनंच जातो ना बाजारात वगैरे. त्याच्यामुळे कधी असं वाटलं का यायचं, पाया पडायचं आणि पुढे जायचं. हो आता गांगेश्वराच्या मंदिरात जाणार. इकडचं वातावरण खूप शांत आहे ना. खर्जा देवी इथे आला का खूप बरं वाटतं. आमचं ना ग्रामदैवत आहे हे. पाया वगैरे पडून झालो आणि आता निघालो आता आम्ही घरी. कुणाला ना गाडीत बसलंय, कुणाला डॉक्टरकडे नेलं होतं, त्याच्या पायाला बँडेज लावले डॉक्टरांनी. आहे आता औषध वगैरे घेतलंय, बरं आहे तो. काय मग तुम्ही काय खाणार आहात आज? व्हेज मध्ये. दुसरं काय वार काय आज? तारीख तर लक्षात आहे काय? तारीख किती आहे? 6 नशीब. 6 ऑक्टोबर. का तारीख माहीत नाही का मला? मला विसरला तारीख. विसरू कशाला? तू काहीतरी चांगलं मागवायचं ना. नको. काय नको नको करत राहते. येऊ दे आता थाली बघू. हॉटेलमध्ये बघा आलो जेवायला, पण दोघं जण फोनमध्ये बिझी आहेत. अरे वा अरे वा. चला काय ऑर्डर केलं आहे? मी भाजी चपाती. भाजीन चपाती? मी कसली भाजी ते विचारते. पनीर होती.
मी मात्र वेज थाली सांगितले, ते मला कसं ते पूर्ण जेवण आवडतं दुपारच्या वेळेस, त्याच्यामुळे पूर्ण वेज थाली सांगितले. आता बघू कसं काय येते ते. हॉटेल आहे चांगलं पण आतमध्ये पण आहे आली. वेज थाली, शिराळ्याची भाजी आहे, ही उसळ आहे, डाळ भात, सोलकढी आहे, लोणचं, पापड आणि एक कोशिंबीर चटणी, चपाती. हे मला असं दुपारच्या वेळेस मला हे पूर्ण थाळी मला बरी वाटते खायला. घे एवढं तुमचं येऊ दे ना मग खेळते. बघू दे भाजी कसली, पनीर टिक्का आणि काय नान आहेत का ते पराठे. अच्छा म्हणजे नान वेगळे असतात आणि पराठे वेगळे असतात. पनीर टिक्का आणि पराठा. चला घ्या. चांगलं वाटत जेवण? छान तुझी थाळी चांगले. जेवण चांगलं आहे इकडचं. तुम्हाला दाखवते मी नंतरला हॉटेलचं नाव. हे बघा जेवून निघालो बाहेर. हा आपला ना तरळेचा हायवे आहे आणि म्हणजे भागाच्या वाडीचा बोर्ड आहे ना आमच्या इथे, तिथे त्यांचं हॉटेल आहे. हे बघा हे असं समोर स्वामी हॉटेल आहे. बाजूला त्यांचं ना किराणाचं स्टोअर पण आहे. पण जेवण छान आहे त्यांचं इकडचं, आवडलं आम्हाला जेवण. रोडलाच आहे, जर का या साईडला कधी आलात तर या, चांगलं जेवण मिळतं इथे. आणि समोर बघा हा पेट्रोल पंप आहे, त्या समोरच आहे. तर चला आता निघालो आम्ही घरी. घरी बघा आलो आता आम्ही आणि बसलोय. ते कुणालचं औषध आणलंय ना, ते मलम लावतात कुणालच्या बाबा त्या पायाला. हे बघा डॉक्टर त्याला ते पट्टा होता ना, त्याला काय दिलंय ते पट्ट्या दिल्या, पट्टी दिली. बघू ते आणि काय क्रीम दिले ना एक, आणि काय एक दोन गोळ्या दिल्यात फक्त. ते डॉक्टर खूप चांगले आहेत त्या इकडे आहेत ना ते. हे बघा हे असं पट्टा घालून राहायचं. सकाळी पण दोडक्याची भाजी खाल्ली नाश्त्याला ना मी, आज भाकऱ्या बनवल्या होत्या आणि दोडकं आणि ते हे असं ना पावरोशी ते ती भाजी केलेली सकाळी नाश्त्यामध्ये. आणि आता बाहेर जेवायला गेलो तिथे पण तीच भाजी होती. ए शिराळा गिफ्ट आहे एवढं, आज मला शिराळ्याची भाजी गिफ्ट मध्ये दिले म्हटलं बर्थडेला. बर्थडे गिफ्ट आहे शिराळा. गिफ्टचं काय माझं गिफ्ट पाहिजे गिफ्ट आता एवढं फिरून फिरून लादून काय गिफ्ट पाहिजे नको. मला नव्हतंच जायचं, मी नाही सांगा. अरे वा रे, मला एकदा बाहेर जायचं म्हटलं का मला कंटाळा येतो खूप. आल्यावरती ना कंटाळा येतो घरामध्ये. मग मी जाताना ना कधी पण मी ना घरातलं काम आवरते आणि मगच जाते. नंतर परत जावा, परत घरी या, परत ते घरातलं काम करा, मग खूप आळस भरतो. आणि काय संध्याकाळी मी आता ह्यांच्याकडे काहीतरी बनवून घेणार आहे. काय देणार मला बनवून? भजी. भजी मला खायची, काटल्याची भजी बनवायचा विचार आहे. आणि ती पारोशी काटलंच खातो. पारोशी असतात ना, तू खाटलंच खा. चालेल ना, मस्त बनतात भजी. काटल्याची भजी खूप छान लागतात आणि आहेत घरामध्ये काटलं तर म्हणजे संध्याकाळी चहा बरोबर मस्त असे गरमागरम भजी छान लागतील. आणि वातावरण बाहेर आहे ना पावसासारखंच आहे. पाऊस काय पडला नाही अजून, पण सगळं अंधार करून ठेवलेलं आहे. आता बघू कसं ते. संध्याकाळी बनूया ना भजी, देणार ना बनून. आणि आता की नाही संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आमच्याकडे आज भजी पार्टी चाललेली आहे. भजी पार्टी म्हणजे बाहेर आहे ना पाऊस पडून गेला, म्हणजे वातावरण एकदम मस्त झालंय पावसासारखं, त्याच्यामुळे मग आज भजी बनवायला घेतलेत. म्हणजे अर्धी झालेत बनून आणि अर्धी बाकी आहेत. फोन वाजला तर मग कोणाला तरी एक मिनटं. ही बघा भजी चालत आमच्याकडे. पारोशी असतात ना, पारोशी आहेत ना. पारोशाची भजी आहे आणि शिराळा नाही, त्याला वेगळं म्हणतात. ही आपली चवळीची पानं, वालीची शेंगाची पानं, त्याची भजी. त्याची पण खूप मस्त लागतात. हा टाकव ते बोटाने पारोशी. पारोशी म्हणजे ते हे हो, मला पण आता लक्षात येत नाही. शिराळ्यासारखं बघा दुसरं असतं ना,
घोसाळी घोसाळी घोसाळ्याची भाजी. हा घोसाळ्याची चांगली लागते ना भाजी. याची भाजी चांगली लागते. तुम्हाला खायचं ना, तुमचा बर्थडे आहे ना, म्हणजे माझ्यासाठी ही स्पेशल चाललेली आहे भाजी. ते अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारची भाजी ना आवडते. म्हटलं बनवा, आज पाऊस पण पडतोय. कुठलं वालं नाही ते स्पेशल, ते माझ्यासाठी आहे. ते वेगळ्या पिठाची केलेली आहेत, समजलं. आणि तुमची वेगळ्या पिठाची आहेत ते, समज. आवडली ना, चांगली आहेत ना. कुठली आवडली? घोसाळ्याची. ती घोसाळ्याची आहे, म्हणजेच पारोशीची. दिजे घे तिकडनं, जाते ते मी खा गरम गरम. तर चला, आता भजी पण तयार करून झालेली आहे, आता खायची वेळ आलेली आहे. आणि ही बघा, ही चवळीच्या पानांची भजी, ही खूप मस्त लागतात. वालीच्या शेंगा म्हणून त्या पानांची भजी खूप टेस्टी बनतात. तर आता व्हिडिओ एंडिंग करायची वेळ आले. आजचा दिवस माझा खूप चांगला गेलेला आहे, म्हणजे सकाळपासून थोडंसं बिझी होते कामामध्ये, पण नंतरला दुपारच्या नंतर दिवस खूप चांगला गेला आहे. म्हणजे त्यांचा, कुणालच्या बाबांचा सांगते मी, दरवर्षी त्यांचा प्रयत्न असतो की या दिवशी मला खुश ठेवण्याचा, आणि तसा प्रयत्न त्यांनी यावेळेला पण केलेला आहे. चांगला गेला दिवस आजचा. तर तुम्हाला तर प्रश्न पडला असेल, केक वगैरे नाही आणला. तर केक आहे ना, कुणाचे बाबा घेत होते दुपारी, पण मीच त्यांना नको म्हणाली. कारण मला तर केक कटिंग वगैरे मला ते आवडत नाही, तेवढं काय केक कापायचं. तर त्यांना म्हणाले की तुम्ही मला मस्तपैकी अशी भजी करून द्या संध्याकाळच्या वेळी, चहा आणि भजी मला आवडतं खायला असं. तर ते त्यांनी माझी इच्छा पूर्ण करून दिले, त्याच्यामुळे खुश आहे खूप. तर चला, मग आता व्हिडिओ आता आजचा मी इथेच संपवते. तुम्हाला जर का आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.